गावामध्ये राहता, गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये बसता, तिथल्या येणाऱ्याचे प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर असतात आणि हे ग्राम सुद्धा आपले झाले पाहिजे. त्या सगळ्या कामांमध्ये तुमच्या सगळ्यांचं फार मोठं योगदान आहे. तुमचं योगदान कधीही विसरलं जाणार नाही. तुम्हाला आजच्या मेळाव्याची भेट ग्रॅज्युएटी आणि पीएचची मी देणार आहे. एक महत्वाची तुमची मागणी जी आहे ती मागणी सुद्धा सकारात्मक दृष्टीने मुख्यमंत्र्यांकडे आपण बैठक लावू. एकट्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची ती मागणी नसून अनेक विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांची ती मागणी आहे. त्यामुळे आपल्या सरकारची भूमिका आईची पाहिजे. एका लेकराच्या ताटात पुरणपोळी आणि दुसऱ्याच्या ताटात शेळ भाकरी वाढता येत नाही. सगळ्यांना सारखाच न्याय द्यावा लागतो. त्यामुळे असा न्याय देण्याची क्षमता सरकारमध्ये असेल अशी मला अपेक्षा आहे. किंवा असं नसेल तर त्याच्या बाबतीतही काही मार्ग काढता येईल तोही आपण काढू. पण आपला समर्थन आणि आपली ताकद चांगल्या व्यक्तींच्या मागे उभं राहू द्या. तुम्ही या विकासाचा जो भरघोस पाऊस आम्ही पडतोय तो तुमच्या हाताने त्याचं रोपण हे जमिनीमध्ये झालं पाहिजे आणि त्याच्यातून विकासाचे वटवृक्ष निर्माण झाले पाहिजे. पुढच्या पिढीला तरी सावली मिळाली पाहिजे. तुमचं तर आयुष्य गेलं बिना शौचालयाचं, बिना बँक अकाउंटचं, बिना घराचं. पण पुढच्या पिढीला तरी ते बघायला मिळालं नाही पाहिजे. पुढच्या जेव्हा स्वतंत्र मिळालं होतं देशाला, अन्न वस्त्र निवारा नारा होता. आता देशाला असं आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय ते भ्रष्टाचारी सरकारपासून, ब्रिटिशांपासून गेल्यापासून, ज्यांच्या घशामध्ये या जिल्ह्याची या देशाची सत्ता ज्यांनी घेतलेली आहे त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळालंय. आमचा नारा आहे शिक्षण, आरोग्य आणि पोषण.